नमस्ते, मी योगेश कुडे. लेट्सअप न्यूज राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अजित पवारांवरती खोलगाव झालेला आहे. अजित पवार हे पवार फॅमिलीपासून तुटणार होते किंवा तशी त्यांना भीती वाटत होती आणि त्याचं प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीच्या बरोबर डोळ्यावरती सगळं दिसून आलेलं आहे. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं भाषण केलेलं आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं अजित पवारांना एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे, हे भाषण बारामती लोकसभा निवडणुकीमधलं आगामी काळातलं चित्र पूर्णपणे बदलून टाकणार आहे. अजित पवार आणि श्रीनिवास पवार हे दोघे भाऊ आहेत. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती असेल की शिरूर मोटर्स, ज्या ज्या ठिकाणी टोयॅटोचे शोरूम्स आहेत, शिरूर मोटर्स, हुंडाई चे देखील शोरूम हे श्रीनिवास पवार चालवतात. एक वाहन उद्योगामध्ये ते शिरूर मोटर्सचं नाव आहे. आणि साहजिकच अजित पवार आणि श्रीनिवास पवार ही जोडी महाराष्ट्रामध्ये राजकारण ज्यांना माहिती आहे त्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहितीच आहे. यातलं जे सगळ्यात आजचं त्यांचं जे भाषण होतं की मी स्वतंत्र विचाराचं आहे आणि अजित पवारांनी ज्या पद्धतीनं शरद पवारांना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं जो कोणी निर्णय घेईल त्याला नालायकपणा म्हणावं लागेल असंही त्यांचं वाक्य आहे. आणि हे वाक्य अजित पवार यांच्या खरोखरी जिवारी लागण्यासारखं आहे. सख्खा भाऊच जेव्हा अशा प्रकारे विरोधात बोलतो तेव्हा हे बोलणं स्वाभाविकचपणे काट्याप्रमाणे रुतणारच आहे. आणि याची जाणीव अजित पवारांना होती की त्यांनी एका भाषणामध्ये देखील बोलून दाखवलेलं होतं की मला माझ्या कुटुंबामध्ये एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तसंच घडलेलं आहे. अनेकांना असं वाटत होतं किमान श्रीनिवास पवार हे तरी अजित पवारांसोबत राहतील. अजित पवारांसोबत जरी राहणार नसतील तरी ते शरद पवारांच्या किंवा सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं जातील असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांचा मुलगा युगेंद्र हा थेट शरद पवारांसोबत गेलेला आहे, तो थेट भाषणं करतो आहे. मात्र खुद्द श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी या हे दोघेही जेव्हा थेट अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतात तेव्हा खरोखरीच अजित पवार यांच्यासाठी ही एक मोठी घटना आहे. कारण अनेकांना असं वाटत होतं की श्रीनिवास पवार हे काही ना काही जरी झालं तरी आपल्या भावाच्या पाठीशी उभं राहतील, मात्र ते आता श्रीनिवास पवार यांनी पूर्णपणे टाळलेला आहे आणि अजित पवारांचा निर्णय मला पटलेला नाही. एक्सपायरी डेट जी आहे अजित पवार आणि श्रीनिवास पवार यांच्या नात्यांमधली तेही एक्सपायरी डेट उलटून गेलेली आहे असं देखील त्यांनी भाषण केलेलं आहे. आणि त्यांचं हे जेव्हा एक भाषण बारामतीमधल्या एका गावातल्या एका मंदिरात सुरू होतं त्या शेजारी त्यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या आणि त्या पत्नीदेखील ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या गटाविषयी बोलत होत्या, शरद पवारांना सोडून गेलेल्या माणसाविषयी बोलत होत्या, याचा अर्थ या दोन्ही पतीपत्नींनी निर्णय घेतलेला आहे की शरद पवारांच्या विचारांबरोबर राहायचं आहे. जे काही आम्हाला मिळालेलं आहे, जे काही अजित पवारांना मिळालेलं आहे, हे केवळ शरद पवारांच्या कृपेमुळेच मिळालेलं आहे हे त्यांनी अतिशय ठासूनपणे सांगितलेलं आहे. आता अजित पवार हे खरोखरीच ज्या पद्धतीनं पवारांच्या विरोधात बोलत आहेत, पवार हे भावनेचं राजकारण करतील, तुम्हाला फोन करतील, याच्या आधी त्यांनी कधी फोन केलेला नव्हता, मग तुम्हाला मी तुमच्या पाठीशी उभा आहे, मी तुमची 15-20 वर्ष काम करत आहोत, त्यामुळे तुम्ही मला आता साथ द्या, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो आहे, म्हणजे माझ्या कुटुंबाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे, ही जी त्यांची जी भावना होती ही भावना खऱ्या अर्थानं श्रीनिवास पवार यांनी उघड केलेली आहे आणि अजित पवार खरोखरीच एकटे पडलेले आहेत. आता अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील ही काय या काय भूमिका घेतात ते देखील आता आपल्याला पाहावं लागेल. मात्र भाऊ तर पूर्णपणे अजितदादांच्या विरोधात उभार ठाकलेला दिसतो आहे. आणि अशी सगळी भूमिका बारामतीत लोकसभा मतदारसंघात तर दिसणार नाही ना. श्रीनिवास पवार यांचं जे भाषण प्रचंड व्हायरल झालेलं आहे हे खरोखरीच अनेकांसाठी धक्कादायक होतं, अजित पवार यांच्या गटासाठी देखील धक्कादायक होतं. कारण श्रीनिवास पवार तरी पवार कुटुंबामधनं अजित पवारांच्या बरोबर राहतील पण ते तसं झालेलं नाही आहे. त्यामुळे अजित पवारांसाठीची ही जी काकांविरोधातली लढाई आहे ही कुटुंबात तर अवघड झालेलीच आहे पण याचा परिणाम हा मतदारसंघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचं जे 6 मिनिटांचं श्रीनिवास पवारांचं जे भाषण आहे हे खरोखरीच एक जो पुतण्या बोलतो आहे आणि त्याच्या मनातलं बोलतो आहे, जे घराघरामध्ये जे चर्चिलं जात आहे त्याविषयी बोलतो आहे आणि त्याचा प्रतिवाद करणं हे अजित पवारांना खरोखरीच जड जाणार आहे. याचा अर्थ अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि दोन्ही मुलं जय आणि पार्थ हे चौघेच एका बाजूला आहेत आणि सगळं पवार कुटुंबीय हे आता अजित पवारांच्या विरोधात थेटपणे प्रचारात उतरणार आहे. आणि श्रीनिवास पवारांनी देखील सांगितलेलं आहे की मी आता गावोगावी जाऊन हे सांगणार आहे. मला वाटतं
म्हणजे एक इमोशनल जे कार्ड आहे ते पवारांच्या बाजूनं चांगल्या पद्धतीनं जे जर कोणी खेळलं असेल तर श्रीनिवास पवारांनी खेळलेलं आहे. अतिशय स्पष्ट, परखड आणि तरीही इमोशनल असं त्यांचं ते भाषण झालेलं आहे. आणि याचा प्रतिवाद अजित पवार कसा करणार हे आता आगामी काळामध्ये दिसून येऊ शकेल. तुम्हाला असंच वाटतं आहे का, श्रीनिवास पवार यांचं भाषण तुम्ही ऐकलं आहे का? तर या व्हिडिओनंतर आपण हे भाषण ऐकूया आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे हे नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. चांगल्या काळातील वाईट काळातील जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली. कुठल्या एरियामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी मारली. कधी विचारलं नाही की असं का करायला पाहिजे का. मला वाटलं बऱ्यापैकी लोक मला ओळखतात, मी इथंच लहानाचं मोठं झालोय. पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे. कारण साहेबांचे जे काही आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत. आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही. कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्षे साहेबांची काही नाही. तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का. तर पुढची 10 आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं. कर्मिलांनी सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात. तुम्ही आबांना आठवत असाल 15 दाबा किंवा जुनी लोक शेतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं. जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं. जे काय ज्यांना कुणाला पदे मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत. आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही. मी जरा वेगळा माणूस आहे, मी काय राजकारणी नाहीये. मला जे पटत नाही ते मी करत नाही. म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे हरकत नाही. काही काही गोष्टीची एक आपण औषध देतो काही ऐकायला आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते. तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहिलं वाईट वाटून घ्यायचं नाही. एकच आयुष्य आता 60 आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं नाहीये. जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं. प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वेपरी कीर्ती रूप बरोबर. मला ती म्हणा अजिबात पटत नाही. एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही ते कीर्तीला काही चाटायचं का आपणच नाही. जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा. केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत. त्यांना पण झोप येत असेल तर ठीक आहे. प्रत्येकाला आपापले विचार असतात. आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही. ज्या साहेबांनी आपल्याला 4 उपमुख्यमंत्री केलं 25 मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं. असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो. असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले तरी कुणाला नको. मला इथली एक माणूस दाखवायची म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता. एवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची. जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती ही आरएसएसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं होतं. त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं. जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपतं. नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही. कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो. कारण ते त्यांना
घरातलाच माणूस घरच्याला घाबरत नाही, नाहीतर गावात भीती असती. आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करत असते, परत मी सांगतो मी कुणाला घाबरत मला काही घेतले नाही. तुम्ही टेप करा, कुणाला पाठवा, मला काही फरक पडत नाही. मी काही कुणाकडे लाभार्थी म्हणून जाणार नाही. काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती की मी इथून पुढे बोलणार आहे आणि मनमुक्त बोलणार आहे. मी काय कुणाला, मला हे अतिशय पटले नाही. साहेबांनी एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात, 10 वर्ष साहेब जरा जुने असू द्या, त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही. वय वाढले म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका. आणि विशेष करून मी फिरतोय ना, आता आम्ही फिरतोय तर तरुण, मला आश्चर्य वाटतं की मधली जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली. तरुण पोरे जे आहेत ना ते म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव. म्हणजे माझं दुर्दैव की माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणारी. तरुण पोरे म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे, आम्ही आमचं करू. आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही. मला एक सांगा, साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला असेल तर साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा, कधीच नाही. त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला. फक्त मधले 25-30 वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा. पण नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवत आहे, त्याच्यानंतर मी जर 20 वर्षांनी तिथे गेलो तो तो वॉचमन जर मला आज सोडला तर मी काय करणार. वॉचमनला पण माहित नाही की असं घडलेलं आहे. आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंडवाला सिंगानी आहे, त्याने पोराला प्रेमाने सगळे कंपनीचे शेअर दिले, पोराने बापाला बाहेर काढले. बाप आता बिचारा घरमध्येच फिरतोय. हा इतिहास आहे. पण बराच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत, आपण मरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो, त्यांचा दवादारू करतो.